गोपीचंद पडळकर आमदार व्हावेत म्हणून समर्थकाने स्वतःच्या रक्ताने लिहिले देवेंद्र फडणवीसांना पत्र. भाजप नेते गोपीचंद पडळकर यांच्यावर जीवापाड प्रेम करणारे शेकडो कार्यकर्ते आहेत. पडळकर आमदार व्हावेत अशी त्या प्रत्येकाची इच्छा आहे. त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या अशाच एका कार्यकर्त्याने गोपीचंद पडळकरांना विधानसभेवर आमदार करावे यासाठी स्वतःच्या रक्ताने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले. खानापूर तालुक्यातील निलेश नेताजी पाटील असे त्यांचे नाव आहे. ते भाजपच्या विद्यार्थी संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष आहेत. पडळकरांना आमदार करावे, त्यांची विधान परिषदेवर वर्णी लावावी अशी मागणी त्याने राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्याकडे सदर पत्रातून केली आहे. स्वतःच्या हक्काचे दोन मतदारसंघ सोडून जिथून निवडून येण्याची दुसरीही शक्यता नव्हती अशा बारामती विधानसभा मतदारसंघातून केवळ आणि केवळ पक्षनिष्ठा आणि आदरणीय विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या प्रेमापोटी त्यांनी दिलेल्या शब्दापोटी बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या आदरणीय गोपीचंद पडळकर साहेबांना आताच येऊन ठेपलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षातर्फे विधान परिषदेची उमेदवारी देण्यासाठी आज देवेंद्र फडणवीस साहेबांना माझ्या स्वतःच्या रक्ताने लिहिलेले पत्र ट्विट करून त्यांच्याकडं आदरणीय गोपीचंद पडळकर साहेबांना विधान परिषदेचे आमदार करण्याची विनंती केलेली आहे. ज्या माणसानं पक्षनिष्ठा काय असते, व्यक्तिनिष्ठा काय असते ही मूल्य ज्या माणसानं शिकवली त्या माणसाच्या प्रेमापोटी आणि ज्यांच्या पाठीमागं संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील बहुजन समाजातील तरुण वर्ग अगदी नांदेडपासून इकडं कोकणपर्यंत प्रत्येक जिल्ह्यामध्ये असणारा तरुण वर्ग ज्या व्यक्तीच्या पाठीमागं आहे अशा व्यक्तीला विधान परिषदेची उमेदवारी देऊन त्याचा भारतीय जनता पक्षालाही उपयोग होईल. त्यामुळं आमची सर्वांची आदरणीय विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस साहेब, भारतीय जनता पक्षाचे राज्याचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील या सर्वांना विनंती आहे की आदरणीय गोपीचंद पडळकर साहेबांना विधान परिषदेवर घेऊन आदरणीय विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या ढाण्या भागाचा योग्य ते सन्मान करावा अशी विनंती आजच्या या पत्राद्वारे आम्ही केलेली आहे. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज. आता IIT JEE नीट साठी लातूर, हैदराबाद आणि कोटा इथं जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. आय एम द स्टुडंट ऑफ शिवप्रताप अकॅडमी विटा. डिसिजन डिटरमाइन आवर डेस्टिनी. आय ऑलवेज वॉन्ट अकॅडमी दॅट वुड प्रिपेअर मी फॉर लाईफ इटसेल्फ. चूजिंग शिवप्रताप अकॅडमी वॉज द बेस्ट डिसिजन. शिवप्रताप अकॅडमी मुळे मी यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा.